नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे चवणी बरंच काही मध्ये। आज आहे बुधवार आणि सकाळपासून कामाच्या गडबडीमुळे मी दुपारी जरा लेट व्हिडिओला सुरुवात केली आणि आज मी डब्याला आणि नाश्त्याला मेथीचे पराठे बनवले आहेत, कारण बाजारात सध्या भरपूर हिरव्या पालेभाज्या आहेत सीझन असल्यामुळे, तर मग आपण सुद्धा त्या खायला पाहिजेत वेगवेगळ्या प्रकारे। आता वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि आपण मार्केटमध्ये आलो आहोत, कारण उद्या आहे आपला मार्गशीर्षचा गुरुवार, त्यामुळे मग पूजेचं सामान आणि थोडा भाजीपाला वगैरे घेण्यासाठी आम्ही आलो आहे। आज तशी बऱ्यापैकी वर्दळ आहे मार्केटमध्ये, कारण सध्या मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे आदल्या दिवशी बुधवारी मार्केटमध्ये गर्दीच असते जरा। मार्केटमधून पूजेचं सामान वगैरे घेऊन आपण निघालो आहे आता, आणि आता आपण एका कार डेकोर शॉपमध्ये आलो आहोत। इथे मी हे छोटे छोटे दोन आर्टिफिशियल प्लांट्स घेतले आहेत, कारण मला अशा क्यूट गोष्टी खूप आवडतात, म्हणजे शोपीसमध्ये मला अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप आवडतात आणि त्यातल्या त्यात झाडं असतील अशी छोटीशी तर ती अजूनच क्यूट दिसतात। जिथे आपण रोज वावरतो, आपला जास्तीत जास्त वेळ घालवतो, मग ते आपलं घर असो किंवा गाडी असो, ते आपण जितकं स्वच्छ सुंदर टापटीप ठेवू तितकं आपल्यालाच बरं वाटतं, आणि आपण कितीही थकलेलं असलं तरी ह्या सगळ्याकडे बघून आपल्याला तितकंच मस्त फ्रेश देखील वाटतं। आम्ही जस्ट घरी आलो आता मार्केटमधून आणि आपल्या बिल्डिंगमध्ये खाली सांताक्लॉज आला आहे, कारण अगदी जेमतेम 10 दिवसावरच क्रिसमस आल्या जवळ, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओज दाखवते आता। उद्यासाठी लागणारी फुलं गजरे वेणी आता आपण फ्रीजमध्ये ठेवूया, आणि जी उद्याच्या पूजेसाठी आपल्याला 5 प्रकारची पानं लागतात ती सुद्धा मी आल्यानंतर पाण्यात भिजत ठेवते, त्यामुळे त्यांना असलेली धूळ माती निघून जाते आणि ती मस्त स्वच्छ होतात आणि बऱ्याच वेळे फ्रेश राहतात, म्हणजे अशी लवकर सुकल्यासारखे दिसत नाहीत। आज आहे मार्गशीर्षचा 4th गुरुवार, यावर्षी आपल्याला मार्गशीर्षचे 5 गुरुवार आले आहेत, त्यामुळे मग पुढच्या गुरुवारी देखील आपली पूजा आणि उद्यापन असणार आहे, आणि इथे आज आपल्या झाडाला मस्त असं गुलाब आलेला आहे। आज सकाळी मी ते अर्ध्या मेथीची भाजी करते आणि अर्ध्या मेथीचे काल आपण पराठे केलेले, कारण बरीच मोठी जुडी होती आणि अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट घालून मी इथे भाजी करते। घरातलं आणि माझं सगळं आवरून झाल्यानंतर इथे मी पूजा करते आता। अशा प्रकारे माझी इथे पूजा मांडून झालेली आहे आणि तुम्ही देखील बघू शकता की किती मस्त प्रसन्न वाटते आता। Thank you.
तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि काळजी घ्या.